सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता काजल ही राघवच्या बेडरूममध्ये येते आणि राघवचा लॅपटॉप बघते तेव्हा राघवच्या लॅपटॉपवर सी सी टी व्ही फुटेज चालू असल्याचे आता चा काजलला समजते ज्यावेळेस आता विशालने खिडकी उघडून काजलला त्याच रूममधून बाहेर काढलेले असते आणि तिथून जाण्यासाठी सांगितलेले असते ते सर्व आता सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत असते तेव्हा ते बघून आता काजल खूप घाबरते आणि विचार करते की अरे बापरे सी सी टी व्ही कॅमेरा तर अगदी राघवच्या रूमच्या समोरच आहे तर आता मला हे फुटेज ताबडतोब डिलीट करावं लागेल आणि राघव ज्या पुरावेविषयी बोलत होता तो कदाचित हाच पुरावा आहे वाटतं तर आता इकडे राजश्री राघवला म्हणते की राघव तू ते सी सी टी व्ही फुटेज बघितलंय ना तेव्हा ते सी सी टी व्ही फुटेज आता सर्वांना दाखव तर राघव म्हणतो की हो आई आणि पुन्हा राघव त्याच्या बेडरूममध्ये येऊ लागतो पण त्याच वेळेस लॅपटॉपसमोर बसलेली काजल पुन्हा राघव आल्याचे समजताच लगेच राघवच्या कॉटच्या पाठीमागे लपून बसते इकडे आता राघव हा त्याच्या लॅपटॉपसमोर येतो तर आता राघव लगेचच त्याचा लॅपटॉप घेऊन तेथून बाहेर जातो तर आता इकडे राजेश्री काकू आणि विशालच्या आई विशालसोबत सर्वजण बसलेले असतात तर तेवढ्यात राजश्री तिथेच म्हणते की राघव येतो आणि त्या पाठोपाठ काजलही तिथे येऊन बसते तेव्हा आता काजल येताच विशाल हा काजलला खुनावतो पण राजश्री ही काजलकडे बघत असते तेव्हा काजल खाली बघते इकडे आता विशाल म्हणतो की मला वाटतं घडून गेलेल्या गोष्टी आपण पुन्हा डोळ्यासमोर आणायच्या आणि त्याची चर्चा करत बसायची त्यापेक्षा आम्ही असं करतो आम्ही आता इथून जातो ते ऐकताच आता सिंधूला मोठा धक्का बसतो तेवढ्यात राघव हा आयुष आणि सोबत इथे येतो आणि म्हणतो की एखाद्याला जर प्रूव्ह करायची संधी आली तर ती सोडायची नसते आणि तुम्हाला पुरावा हवा होता ना तर आज मी असा काही पुरावा आणला आहे ना त्यामुळे तुमचा त्या पुराव्यावरती विश्वासच बसेन राघव म्हणतो की माझ्या बेडरूममध्ये विशालसोबत कुठली बाई होती की नाही हे तुम्हाला बघायचं आहे ना तर आता राघव म्हणतो की पुरावा मिळाला आहे आणि तोही फुलप्रूफ तर राघव म्हणतो की आयुष दाखव पुरावा तर लगेच आयुष म्हणतो की हो तर आता लगेच आता आयुष तो लॅपटॉप उघडू लागतो तर विशाल घाबरतच म्हणतो की काय पुरावा मिळाला तेव्हा सिंधू म्हणते की आपली जर काही चुकच नसेल तर मग घाबरायचं कशाला सिंधू म्हणते की तसं काळजीचं सुद्धा काही कारण नाही आहे तर विशाल म्हणतो की नाही माझ्याबद्दल चाललंय ना म्हणून मी विचारलं आहे तर लगेचच राघव म्हणतो की माझ्या बेडरूमच्या बाहेर सी सी टी व्ही आहे तेव्हा हे फुटेज माझ्या सी बेडरूमच्या खिडकीतलं आहे राघव म्हणतो की जर माझ्या बेडरूमच्या खिडकीतून कुणी आत किंवा बाहेर गेलं असेल तर त्या सी सी टी व्ही फुटेजमधून क्लिअर कट दिसतंय तर आता आयुष ते फुटेज प्ले करू लागतो पण ते प्ले होत नसते तर ऋतुजा म्हणते की यामध्ये तर काहीच दिसत नाही तेव्हा राघव आणि आयुष पुन्हा ते फुटेज आता प्ले करू लागतो पण आता त्यापूर्वीच काजलने ते फुटेज डिलीट केलेले असते आयुष पुन्हा ते फुटेज दाखवू लागतो पण आता ते लॅपटॉप मधून डिलीट झालेले असते आयुष म्हणतो की यामध्ये काहीच दिसत नाही राघव म्हणतो की हे असं कसं शक्य आहे मी रूम मध्ये असताना क्लिअर कट ते फुटेज प्ले करून बघितले राघव म्हणतो की मी माझ्या कानाने ऐकलं होतं की विशाल सोबत कोणीतरी आतमध्ये बाई होती आणि ती याच खिडकीतून बाहेर गेली होती तर आता सीसीटीव्ही फुटेज डिलीट झाल्यामुळे विशाल म्हणतो की आहे का मग पुरावा पुरावा कसा भेटणार का कारण माझी कोणी गर्लफ्रेंडच नाही आहे आणि राघवने प्रत्येक वेळेस मला आणि माझ्या घरच्यांचा अपमान केला तेव्हा विशालची आई म्हणते की राघव तुझ्या मनात काय आहे ना तेच आम्हाला काही कळत नाही आणि तुम्ही सर्वजण माझ्या मुलाला जी गुन्हेगाराची वागणूक देताना ती मला अजिबात आवडत नाही आहे आत्ता तर काकू आता विशालच्या आईला शांत करत म्हणते की तुम्ही प्लीज मनस्थिती समजून घ्या तर विशालची आई म्हणते की तुम्ही आमचीसुद्धा मनस्थिती नाही समजून घेऊ शकत रुक्मिणी काकू विशालची आई म्हणते की मला वाटलं होतं की तुमचा मुलगा समजूतदार असेल पण प्रत्येक वेळेस हा राघव माझ्या मुलाचा अपमानच करतोय माझा विशाल इथे आल्यापासून हा राघव त्याच्यावरती नको नको ते आरोप करतोय आणि आत्तापर्यंत ते सगळे आरोप आम्ही सहन करत आलो आहे असे आता विशालची आई काकूला बोलते तर आता इकडे विशाल म्हणतो की राघव तू मला म्हणाला होतास की जर तुला पुरावा मिळाला नाही तर सगळ्यांच्या समोर तू सिंधूचा हात माझ्या हातात दिशील आणि मला खात्री आहे की तू तो तुझा शब्द नक्की पाळशील राघव तर आता राघव सिंधूला म्हणतो की सिंधू तू माझ्यावरती विश्वास ठेव हा माणूस तुझ्या लायकीचा नाही राघव म्हणतो की हा व्यक्ती फ्रॉड आहे आणि मी तुला सांगतो ना याच्याबरोबर लग्न करणं म्हणजे तुला आगी ढकलण्यासारखं आहे सिंधू राघव म्हणतो की मी याला माझ्या बेडरूममध्ये गर्लफ्रेंडसोबत गप्पा मारताना माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकलंय सिंधू म्हणते की पण तुम्ही ते सिद्ध करू शकला नाही आणि जोपर्यंत तुम्ही ते सिद्ध करू शकत नाही आणि तुमच्याकडे काही पुरावा नाही तोपर्यंत तुमच्यावरती कुणीच विश्वास ठेवणार नाही राघव असे आता सिंधू राघवला सांगते राघव म्हणतो की सिंधू तू तरी माझ्यावरती विश्वास ठेव आत्ता माझ्याकडे काही पुरावा नाहीये पण राघव म्हणतो की त्याने काही सत्य बदलत नाही ना आणि हा फ्रॉड माणूस आहे तो तुला चीट करतोय सिंधू तेवढ्यात आता काकू उठून उभा राहत म्हणते की बस खूप झालं आता काकू म्हणते की राघव तू विशालला शब्द दिला होता जर तुला पुरावा मिळाला नाही तर तू सिंधूचा हात विशालच्या हाती दिशील तर आता काकू म्हणते की मग आता ती वेळ आली आहे राघव राघव म्हणतो की मी असं काहीही करणार नाही आणि माझा जो संशय आहे ना तो मी पुराव्यासगट लग्नाच्या अगोदर सिद्ध करून समोर आणणार आहे राजेश्री म्हणते की राघव तू स्वतः शब्द दिला होता पुरावा जर भेटला नाही तर तू सिंधूचा हात आता विशालच्या हाती दिशील आणि तो आता तुझा शब्द तू पाळायला हवा राघव तेव्हा राघवसुद्धा आवाक झालेला असतो तर आता राजेश्री म्हणते की तू सिंधूचा हात विशालच्या हात ती द्यायलाच हवा तेव्हा रागाने राघव रागा हा समोर येतो आणि विशालचा हात समोर धरत त्यावरती सिंधूचा हात ठेवतो तर आता ते बघून विशालच्या आईला विशालला आणि राणीला मोठा आनंद झालेला असतो तर आता लगेच राघव हा पाठीमागे होताच विशाल म्हणतो की स्वारी नाही म्हणणार का तर सिंधू म्हणते की आता कशाला स्वारी तर विशाल म्हणतो की स्वारी पण सिंधू राघवकडून चूक झाली तेव्हा त्याने स्वारी मागायलाच हवी तर काकू म्हणते की राघव आपल्याकडून जर चूक झाली तर स्वारी मागावी आणि राघाने राघव आता विशालला स्वारी म्हणतो तर आता राघव रागाने तेथून निघून जाताच काकू ही विशालची आईला हात जोडते आणि म्हणते की झाला प्रकार आता आपण सगळेजण विसरून जाऊ आणि पुन्हा नव्याने सुरुवात करू तर काकू म्हणते की आता तुमच्या घरात आणि आमच्या घरात लग्नकार्य आहे तेव्हा आता तयारी करायला हवी तर हसतच विशालची आई म्हणते की अगदी बरोबर बोलताय रुक्मिणी काकू तुम्ही आता तर आता इकडे आणवी आणि आयुष बाजूला येतात तर आता आणवी खूप चिडलेली असते डोक्याला हात लावत आणवी म्हणते की आमच्या घरचे खूप क्रेजी झालेले आहेत आणि त्यांचा राघव मामावरती विश्वाससुद्धा नाही आहे आण्वी म्हणते की तो स्वीट कोटिंग विशाल त्याचं वागणं त्याचं बोलणं सगळं काही डाऊट घेण्यासारखं आहे पण घरच्यांचा त्याच्यावरती विश्वासच नाही आहे तर आता इकडे आयुष म्हणतो की आपण त्या विशालला चीट करताना बघितलं पण घरच्यांनी बघितलं नाही ना तेव्हा विशाल हा घरच्यांना चांगलाच वाटणार अन्वी म्हणते की जर विशाल हा वाईट आहे हे त्या मधुमामीला जरी कळलं ना तरी ती कुणाला सांगणार नाही कारण तिलाच सीमाचं लग्न त्या विशालसोबत लावायचं आहे तर आता अन्वी रडू लागते आणि म्हणते की या मधुमामीच्या युगामुळे माझ्या सीम्मा मामीचं सगळं आयुष्य खराब होईल तर आता अन्वी रडू लागताच आयुष म्हणतो की अन्वी तू शांत हो अन्वी म्हणते की कसं शांत हो तर आण म्हणते की तुला माहिती आहे का आयुष माझं सीम्मावरती किती प्रेम आहे आणि म्हणून मला काळजी वाटते तर आता रडत असलेल्या अन्वीकडे बघून आयुष म्हणतो की मला तुझी काळजी वाटते तर आता इकडे आन्वी आयुषला मिठी मारते तेव्हा विचार करत आयुष म्हणतो की आन्वी तू जर प्लॅनिंग होऊन डिसिजन घेतला तर तो विशालच्या फेवरमध्ये जाईल आणि तू नक्कीच डेफिनाइटली काहीतरी चूक करशील तर आता आणवीला सुद्धा आयुष्य म्हणणे पटलेले असते आयुष म्हणतो की आता राघव मामाला कळलंय की विशाल कसा आहे तेव्हा राघव मामा विशालच्या अगेन्स्ट आता स्ट्रॉंग पुरावा गोळा करेल आयुष म्हणतो की आणि त्याला काही जरी मदत लागली ना आपण आहोत आणि त्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग राहावं लागेल तर लगेच आणवीला आयुष्य म्हणणे पटलेले असते इकडे आता राघव त्याच्या बेडरूम मध्ये येऊन बॉक्सिंग खेळू लागतो आणि म्हणतो की विशाल तू सिंधूला फसवतोय आणि घरच्यांनी सुद्धा माझ्या तुझ्यावरती विश्वास ठेवलाय बॉक्सिंग करत विचार करत राघव म्हणतो की पण मी तुझ्यावरती कधीच विश्वास ठेवणार नाही विशाल आणि मी तुला सिंधूचा कधीच होऊ देणार नाही पण तेवढ्यात आता विशाल हा राघव समोर आल्याचा राघवला भास होतो तर आता विशाल हा राघवला म्हणतो की राघव तू खूप चुकीच्या माणसाशी पंगा घेतलाय तर राघव तू माझा इगो हर्ट केलाय आत्ता तर आता विशाल म्हणतो की आतापर्यंत मागा माझा हर्ट करण्याची कुणाची हिम्मत झाली नाही तेव्हा बघ आता राघव मी काय करतो ते तर राघव म्हणतो की तुझ्यासारखे मला दरवज भेटतात त्यामुळे तुझ्या पोकळ धमक्यांना मी अजिबात घाबरत नाही असे आता राघव विशालला बोलतो राघव म्हणतो आणखी एक गोष्ट मी मेलो तरी तुझं सोबत लग्न होऊ देणार नाही विशाल विशाल तेव्हा म्हणतो की असे अभिनय मला सिनेमातच खास वाटतो राघव विशाल म्हणतो की मला हे कळत नाही सिंधूवरती तू एवढे प्रेम करत असताना देखील तू दुसऱ्या मुलीसोबत लग्न का केलं राघव तर आता विशाल म्हणतो झाली का बोलती बंद राघव तुझं असं आहे ना एखादं लहान मुलाच्या हातात कसं खेळणं असतं आणि त्यांनी जर दुसऱ्या मुलाच्या हातात ते बघितलं त्याला सुद्धा तेच हवं असतं अशी तुझी गंमत झाली राघव विशाल म्हणतो की एवढी छान बायको आहे एक छान मुलगाही आहे तरी तुला सिंधूच का पाहिजे तेव्हा राघव मोठ्याने वरडत म्हणतो की विशाल राघव म्हणतो की सिंधूचं नाव घेण्याची सुद्धा तुझी लायकी नाही तेव्हा लगेच विशाल म्हणतो की मजनू रांजा यांच्यानंतर तुझंच नाव घ्यावं लागेल राघव मला राघव म्हणतो की खरं आहे कारण खरं प्रेम काय असतं ना हे तुझ्यासारख्या चिटर माणसाला कधीच कळणार नाही विशाल तर आता विशाल म्हणतो की राघव तुझ्या माहिती करता मी सांगतो त्या दिवशी त्या रात्री मी त्या रूममध्ये गर्लफ्रेंडसोबत होतो आता काय करशील तर आता राघव लगेचच विशालकडे बघतो आणि म्हणतो की विशाल तू तु, तुझ्या तोंडानेच आता कबूल केलं आहे तेव्हा मी तुझा डा उलटून नाही तुला तोंडावर आपटवलं तर नाव राघव लावणार नाही तर विशाल म्हणतो की कोण कोणाला तोंडावर पाडणार आहे ना हे कळेलंच तर राघव म्हणतो कळेल राघव म्हणतो कळेलच तुला ज्यावेळेस तुझा सिंधूशी लग्न मोडेल ना तर विशाल म्हणतो की त्यासाठी मित्रा तुला पुरावा लागेल विशाल म्हणतो की आणि मग तुला एकही पुरावा मिळणार नाही आणि मग माझं सिंधूसोबत सोबत होणार लग्न तू कसं थांबवणार बोल राघव विशाल म्हणतो की तुझ्यात जर हिंमत असेल ना तर सिंधूसोबत सोबत माझं लग्न होणार हे तू थांबून दाखव विशाल म्हणतो की आणि आता मी सिंधूसोबत कसं लग्न लावतो ना ते तू बघतच राहा आणि त्यासाठी तुम्हाला चॅलेंज लावतोस का ला तर राघव म्हणतो ठीक आहे हे सुद्धा माझं तुला चॅलेंज तर विशाल आणि राघव आता एकमेकांकडे बघू लागतात तर आता इकडे सिंधू ही मधुकडे येते तेव्हा मधू म्हणते की तू इथे मला बोलून उद्ध्वस्त करायला आली ना तर सिंधू म्हणते की कुणाचंही नुकसान करून मला स्वतःचं भलं करण्याचं काहीच गरज नाहीये सिंधू म्हणते की आता तुम्ही फक्त एवढीच प्रार्थना करा की राघवच्या हातात कुठला सुद्धा पुरावा यायला नको कारण जर राघवच्या हातात पुरावा आला तर मी माझ्या स्वतःच्या हाताने हे लग्न मोडेन मधुताई असे आता सिंधूने मधूला ठणकावून सांगितलेले असते तर आता इकडे विशाल हा त्याचे बेड्या घेऊन आता पुन्हा विशालच्या घरी येतो आणि विशालला हातामध्ये बेड्या ठोकतो आणि म्हणतो की यू आर अंडर अरेस्ट तेव्हा काजलला मोठा धक्का बसतो आणि काजल खूप घाबरलेली असते घाबरलेल्या अवस्थेत आता काजल, काजल। राघवला म्हणते की पण विशालने काय केलं तेव्हा राघव म्हणतो की विशालने काय केलं ना हे पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर कळेलच तर आता ते ऐकून विशाल खूप घाबरलेला असतो तर रागाने राघव रागा हा विशालकडे बघत असतो आणि आता काजलच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तर आता राघवकडे विशालचा असा काही पुरावा आलेला असतो की तो आता पोलीस स्टेशनमध्ये दाखवून आता राघव विशालला कायमचे सिंधूपासून बाजूला करणारा असतो तर आता इकडे सिंधूनेसुद्धा मधूला शब्द दिलेला असतो की जर राघवला काही पुरावा मिळाला तर माझ्या स्वतःच्या हाताने मी हे लग्न मोडेन तर आता इकडे राघ राघवला विशालच्या सोबत असा फुल प्रूफ पुरावा मिळालेला असतो की जेणेकरून राघवने विशालला बेड्या घातलेल्या असतात तेव्हा आता ओपन चॅलेंज करणाऱ्या विशालला राघवने बेड्या घालून आता जेलचा रस्ता दाखवलेला असतो तर आता पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर विशालचा पुरावा समोर आणून राघव कसे विशालचे सिंधू सोबतचे लग्न मोडतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा